नमस्कार, आपण कोटेकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपल्या सोबत महाराष्ट्र सैनिक आहेत शंकर महाडिक। त्यांनी एक गाणं बनवलंय राजसाहेब ठाकरे यांच्या जीवनाविषयी। आपण जर पाहिलं तर गेले कित्येक वर्ष राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र भाषेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी खूप काम करताना आपल्याला दिसत आहे। येणाऱ्या काळामध्ये मनसेने सर्वच ठिकाणी जय्यत तयारी केलेली आहे। निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी पावलापावलाला योग्य ते पाऊल मनसे कुठेतरी उचलताना आपल्याला दिसत आहे। लॉकडाऊनच्या काळात मनसेने खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, हे सर्व तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत। आपण अनेक दिग्गजांच्या मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत आणि आपला हा चॅनल बांदा ते दिल्लीपर्यंत आपण हा चॅनल घेऊन जायचा प्रयत्न करत असतो आणि गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वच लोकांशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत असतो। आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शंकर महाडिक आपल्यासोबत आहेत। त्यांनी एक सोशल मीडियावरती एक गाणं बनवलं आहे राज ठाकरेंवरती, तर त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की या सगळ्या गोष्टींच्या मागे नेमकं काय कारण आहे। तर सर्वप्रथम महाडिक साहेब, तुमचं आमच्या या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। काय कारण आहे की राजसाहेबांच्या जीवनावर आपण गाणं दिलं? आत्ता जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राचं जर महाराष्ट्र नवनिर्माण घडवायचं असेल तर राजसाहेबाशिवाय नेता नाही। प्रथम मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो। मी हे गाणं बनवायचं कारण की राजसाहेबांचं प्रेम, राजसाहेबांचं जे गाणं बोल ते गाण्याचे बोल आहेत, राजसाहेब आमचे जीवकी प्राण रे तसेच आहेत। आम्हाला ते राजसाहेब देवाप्रमाणेच आहेत, कारण राजसाहेबांचं एवढं मोळाचं वाटतं महाराष्ट्र घडवण्यासाठी। आज मराठी माणसासाठी खरं तर महाराष्ट्र चालवायचं असेल तर राजसाहेबांसारखा नेताच नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रेमापोटी हे गाणं बनवलं आहे। नेमकं काय कारण आहे आपल्याला ही जी प्रेरणा आली की राजसाहेब ठाकरेंच्या विषयी गाणं बनवायचं आहे? कोणत्या आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवलं आणि गाणं जेव्हा आपण बनवलं तेव्हा गाणं बनवताना आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? काही नाही, मी लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक गाणं लिहिली, अनेक गाणी रेकॉर्ड मोबाईलमध्ये केली, पण हे आयुष्यातील माझं फर्स्ट गाणं रेकॉर्ड केलं आहे स्टुडिओमध्ये, ते राजसाहेबांचं गाणं आहे। आणि ते गाणं मी एक अर्धा तासात लिहिलेलं आहे, स्वतः लेखन केले, स्वतः गायलं आहे, ते माझ्या कानात शब्द गुंतले आणि ते मी पेनाने उतरवले। कुठेतरी आपल्याला जर आपण जुन्या काळात जर गेलो, 19व्या शतकात जर आपण गेलो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा एक अनोखा एक क्रेज चालू होता। एक बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून शिवसैनिक आपल्याला दिसले, परंतु तसे शिवसैनिक आज आपल्याला दिसताना कुठेतरी दुर्मिळ झालेले आहेत। आणि असं असताना पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सैनिक हा एक क्रेज सगळीकडे चाललेला आहे। महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली काय भूमिका आहे या पक्षासाठी? पक्षासाठी नवनिर्माण काहीतरी राजसाहेबांना नवनिर्माण घडवायचं आहे, तर ते प्रत्येक वेळेला मराठी माणसाच्या अन्याय होतो त्या ठिकाणी धावून येत आहेत। आणि बाळासाहेबांचं मी ते गाण्यामध्ये कडवं टाकलं आहे, ते बाळासाहेबांचं जणू अवतार, ते अवतारच आहेत जणू, जसे बाळासाहेब ठाकरे होते तसेच राजसाहेब ठाकरे। तीच ऊर्जा सर्व जेव्हा शिवसैनिकमध्ये होती ती सर्व आता महाराष्ट्र सैनिकामध्ये आहे। तुमचं गाणं जे तुम्ही बनवलं काय सांगाल, जे महाराष्ट्र सैनिक आपल्याला बघत आहेत ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल की या गाण्याला आपण कशा माध्यमातून पुढे घेऊन जाल? प्रथम मी सर्वांना आभार मानतो की हे गाणं तुम्ही पाहिलं असाल, तरी सुद्धा सर्वांनी एक विनंती करतो हे गाणं लवकर लवकर जास्त लोकांना शेअर करावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं। काय नाव, कोणत्या नावाने आपलं युट्यूब चॅनल आहे? महाडिक बंधू माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि गाण्याचे बोल आहेत राजसाहेब आमचे जीवकी प्राण रे। खूप खूप धन्यवाद, आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं। शंकर महाडिक साहेबांनी एक सुंदर गाणं राज ठाकरे यांच्या जीवनावरती लिहिलेलं आहे आणि आपलं चॅनल महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने खूप आतुरतेने बघतात, तर त्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या। त्यांचा चॅनल आहे महाडिक बंधू, हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती जाऊन त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्यांची लिंक आहे ती सोबत जोडणार आहोत। तुर्तास मी आपल्या सर्वांची रजा घेतो, पुन्हा भेटीन अशाच एका कार्यक्रमात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आहे शब्दाला त्यांच्या दार, सारे ऐकून होतात गार, करतात मुद्द्यांचा हावार, सरकार विचारात पडते पार, बाळासाहेबांचा जणू अवतार, हो
जणू अवतार आहे सर्वांचा बापरे बापरे।